शेती करताना मातीचा पोत, हवामानाचा अंदाज, कोणतं पीक लावायचं याचा योग्य निर्णय, पावसाचा अंदाज, या सर्व गोष्टींबद्दल प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं एक भन्नाट ॲप आहे ज्याचं नाव आहे भारत ॲग्री ॲप. यावर तुम्हाला केवळ आपलं शेत नोंदवायचं आहे आणि मग हे ॲप तुम्हाला हवामान ते रोग नियंत्रण अशा सगळ्यांबद्दल तुमच्या शेताच्या वैशिष्ट्यानुसार मार्गदर्शन करते. तेव्हा आजच ॲप डाउनलोड करा. नमस्कार. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये म्हणून भाजपचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत आहेत, परंतु त्यांची ही मनधरणी फोल ठरली आहे. अण्णांनी भाजपच्या आश्वासनांकडे दुर्लक्ष करत उपोषण करणारच असा यलगार पुकारला आहे. उद्यापासून म्हणजेच 30 जानेवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलंय. अण्णाच्या उपोषणाच्या असरांनी भाजपा पुरतं खायाळ झालंय. आज पुन्हा अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी राळेगण सिद्धीला येणार आहे. अण्णा हजारे यांची भेट घेऊन ते अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा करणार आहेत, तसंच चर्चेतून आपण हा विषय सोडवू असा त्यांचा आग्रह असेल. तब्बल 6 वेळा भाजपचे नेते आतापर्यंत राळेगण सिद्धीमध्ये येऊन गेले आहेत, मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम आहेत. अण्णा हजारे यांच्या प्रमुख 2 मागण्या आहेत की शेतीमालाला 1.5 हमी भाव द्यावा आणि स्वामीनाथन आयोगाला संविधानिक स्वायत्ता द्यावी. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी त्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेण्याची घोषणा केली. मात्र आता पुन्हा एकदा शेतकरी एकवटू लागले आहेत. शेतकरी नेते राकेश टेकेत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकरी आंदोलन दडपवत आहे असा गंभीर आरोप शेतकरी नेते राकेश टेकेत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकेत यांना अश्रू अनावर झाले आणि हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकदा एकवटण्यास सुरुवात झाली आहे. जे शेतकरी मुद्दे आहेत त्यावर सरकारसोबत बातचीत होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यावर समाधान झाल्यानंतरच ही जागा सोडू, तोपर्यंत कुठलीही बॉर्डर खाली होणार नाही असं राकेश टिकेत म्हणाले आहेत. त्यामुळे आता अण्णा हजारे आणि शेतकरी आंदोलन या दोन्हींच्या मदतीने शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.